नमस्कार, आज माघ शुक्ल षष्ठी शके 1941 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे पनवेल वातानुकूलित रेल्वे सेवेचा शुभारंभ। आग विझवताना अग्निशमन दलाचा एक कर्मचारी जखमी। आणि यंदाचा अर्थसंकल्प 31 मार्च पूर्वी मंजूर होण्यासाठी प्रशासन तसंच स्थायी समितीने कार्यवाही करण्याची महापौरांची सूचना। आम्हाला फेसबुक आणि युट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ऐतिहासिक अशा ठाणे रेल्वे स्थानकातून पहिली वातानुकूलित उपनगरीय सेवा सुरू झाली आहे। काल रेल्वे राज्यमंत्र्यांनी तिचा शुभारंभ केल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी ठाण्यामध्ये या रेल्वेचं स्वागत केलं। खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकातून पहिली वातानुकूलित रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी केली होती। आता ही रेल्वे सेवा सुरू झाली असून या रेल्वेचं सारथ्य करण्याचा मान मनीषा म्हस्के या महिलेला मिळाला। त्याचप्रमाणे या रेल्वेचा गार्डही श्वेता घोणे या महिलाच आहेत। या रेल्वेच्या रोज 16 फेऱ्या होणार आहेत। पहिल्या दिवशी या वातानुकूलित रेल्वे सेवेचा 100 प्रवाशांनी तिकीट काढून प्रवासाचा लाभ घेतला। मात्र पहिल्या गाडीत गर्दी ओसंडून वाहत होती। ठाण्यातील बड्या मॉल संचालकाकडून रक्कम उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या तोतया पोलिसाचं बिंग फुटलं आहे। कल्पेश पाटील असं या तोतयाचं नाव असून त्याने आपण मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेकडून आल्याचं सांगितलं होतं। कापूरबावडी येथील लोकसिटी मॉलमध्ये स्पार्क मॅनेजमेंटचे व्यवस्थापक दीपक मोहिते यांच्या सतर्कतेमुळे या तोतयाला पकडण्यात यश आलं। वर्तकनगर इथे राहणाऱ्या कल्पेश पाटीलने मॉलमध्ये येऊन आपण मुंबई गुन्हे अन्वेषण शाखा युनिट 5 अधिकारी असल्याची बतावणी केली आणि मॉलमध्ये ड्रग्ज, चरस अशा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तींची गोपनीय माहिती असून त्याबाबत पडताळणी करून अहवाल सादर करायचा असल्याचं सांगितलं। त्यानुसार दीपक मोहिते यांनी कल्पेशला संपूर्ण मॉल फिरवून दाखवला। त्यानंतर कल्पेशने अहवाल सादर करायचा असल्याचं सांगून हा अहवाल तयार करण्यासाठी संगणक मागितला। तसंच आपला मुलगा रुग्णालयात असल्याने त्याच्या उपचारासाठी 11,500 रुपये देण्याची मागणीही केली। त्यावेळी मोहिते यांना त्याचा संशय आला आणि त्यांनी मॉलच्या मालकांना कळवून कापूरबावडी पोलिसांशी संपर्क साधला आणि या तोतयाला पोलिसांच्या हवाली केलं। ठाणे अग्निशमन दलाचा एक कर्मचारी काल मुंब्रा इथे आग विझवताना जखमी झाला। मुंब्र्यातील मोमीन अपार्टमेंटमध्ये काल आग लागली होती। ही आग विझवण्यासाठी गेलेला मोईन शेख हा अग्निशमन कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी दिली। ही आग विझवण्यासाठी 2 फायर इंजिन पाठवण्यात आली होती। फायरमन मोईन शेख हा शीघ्र कृती वाहनावर होता। शेख हा जेट ऑपरेट करत असे। आग विझवताना शेख पडल्यामुळे त्याच्या डोक्याला जखम झाली। सुरुवातीला त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर त्याला KEM रुग्णालयात हलवण्यात आलं। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर।
आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम, ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. नागरिकता कायदा दुरुस्ती अंमलबजावणी प्रकरणात न्याय मिळाला नाही तर महात्मा गांधींच्या शिकवणुकीनुसार नागरिकता दुरुस्ती कायदा धर्माधारित भेदभाव करणारा आणि संविधानाच्या आत्म्याशी फारकत घेणारा असल्याने त्याविरुद्ध कागज नाही दिखायेंगे हा सत्याग्रह युवक करतील असा इशारा ठाण्यातील युवा टॉक शो मध्ये युवकांनी दिला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व्याख्यान मालिकेच्या समारोपाच्या 15व्या पुष्पात महात्मा गांधी स्मृतिदिनानिमित्त संविधान, नागरिकता आणि युवकांचे हक्क या विषयावर समता विचार प्रसारक संस्थेतर्फे एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात युवकांनी हा इशारा दिला, या देशात जो राहतो तो या देशाचा नागरिक, त्याच्याकडून नाहक पुरावे मागणे हे गोरगरीब, प्रकल्पग्रस्त, आदिवासी अशांसाठी जिकरीचं ठरू शकतं. केवळ राष्ट्रध्वजाचा किंवा राष्ट्रगीताचा मान म्हणजे भारतीयत्व नाही, तर आपापल्या जबाबदाऱ्या नेकीने पार पाडणं, भ्रष्टाचार अन्याय न करणं हे खरं भारतीयत्व आहे. देशातील वाढती महागाई, सार्वजनिक उद्योग सावरणे, विकासाचा दर सुस्थितीत राखणे हे सरकारला जमत नसल्यामुळे नागरिकता कायदा दुरुस्ती, त्यापाठोपाठ नागरिक नोंदणी आणि जनसंख्या नोंदणी हेही अनावश्यक असल्याचं मत या चर्चासत्रात युवकांनी मांडलं. देश स्वतंत्र झाला त्यावेळी फाळणीला आणि धर्माधिष्ठित पाकिस्तानला जाण्यास नकार देऊन भारतीय मुसलमानांनी आपली धर्मनिरपेक्षता सिद्ध केली आहे. सद्यस्थितीत नागरिकता दुरुस्ती कायदा आणि त्यानंतर अपेक्षित जनसंख्या आणि नागरिक नोंदणीतून या देशाला धर्माधिष्ठित राष्ट्र बनू न देणं ही हिंदू धर्मात जन्मलेल्या नागरिकांची जबाबदारी आहे, अशा शब्दात संजय मंगला गोपाळ यांनी उपस्थितांना जबाबदारीची जाणीव करून दिली. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार प्रस्तावित कामं विहित मुदतीत पूर्ण होण्यासाठी आणि नागरिकांना नागरी सेवा सुविधा देता याव्यात याकरिता ठाणे महापालिकेचा 2020-2021 अर्थसंकल्प 31 मार्च पूर्वी मंजूर करण्यासाठी प्रशासन आणि स्थायी समितीने वेळीच कार्यवाही करावी असं पत्र महापौरांनी दिलं आहे. या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प प्रशासनाकडून स्थायी समितीला सादर होतो आणि त्यानंतर स्थायी समितीने मंजूर केल्यावर तो सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला जातो. गेली काही वर्ष या ना त्या कारणाने अर्थसंकल्प 31 मार्च पूर्वी मंजूर होत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम नागरी सुविधा कामांवर होतो. विकास कामं वेळेवर होत नसल्याने नागरिकांचा रोष स्थानिक लोकप्रतिनिधींवर व्यक्त होतो. त्यामुळे पुढील काळातील अर्थसंकल्प विहित मुदतीत मंजूर करून नियोजित कामं वेळेत व्हावीत या दृष्टिकोनातून 2020-2021 अर्थसंकल्प 31 मार्च पूर्वी मंजूर होईल या दृष्टीने कार्यवाही करण्याची सूचना महापौरांनी एका पत्राद्वारे प्रशासन आणि स्थायी समितीला केली आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा.
ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिले ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे पनवेल वातानुकूलित रेल्वे सेवेचा शुभारंभ. आग विझवताना अग्निशमन दलाचा एक कर्मचारी जखमी. आणि यंदाचा अर्थसंकल्प 31 मार्च पूर्वी मंजूर होण्यासाठी प्रशासन तसंच स्थायी समितीने कार्यवाही करण्याची महापौरांची सूचना. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.